संशयावरून झळती घेण्यात आलेल्या एका दुचाकीस्वाराकडे देशी कट्टा आढळून आला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर होते. अंबाझरी बायपास मार्गावर एका वड्याच्या झाडाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सर्वे उर्फ टिटू चंद्रशेखर परिहार 20 वर्ष राहणार पांढराबोडी याला ताब्यात घेतलं व त्याची झडती घेतलं असता त्याच्याकडे देशी कट्टा आढळला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास करीत आहे. पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमध्ये आमच्या डी व्ही पथकाचे पोलीस हवालदार राजेश सोनवणे, पथकामधले कर्मचारी अंकुश, अमित आणि रोमित हे सायंकाळच्या वेळेला फुटाळा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना फुटाळाचं विसर्जन पॉईंट आहे त्या ठिकाणी वडाचं झाड आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये एक अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि 399 मध्ये आमच्याकडे तो फरारीसुद्धा आहे. तो संशयास्पदरित्या गाडीजवळ थांबलेला दिसून आला. पोलीस पथकाने त्याला घेराव घालून पकडलं आणि त्याची झडती घेतली आणि त्याच्यासोबत एक त्याची गाडी होती, ॲक्टिवा गाडी. ती गाडीसुद्धा तपासली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आम्हाला मिळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याविरुद्ध आम्ही कलम 325 आर्म्स ॲक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचे जी गाडी होती ते गाडीची माहिती घेतली असला त्या गाडीच्या इमामवाडा पोलिसाने या ठिकाणी 10 महिन्यामध्ये त्या गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली आहे. त्यांनी चोरीची गाडी वापरून हा अपराध केल्याचे दिसून येत आहे. आरोपीचा अभिलेख तपासला असता आमच्याकडे दिवाळीच्या वेळेला एक घरफोडीचा प्रयत्नासाठी जमलेल्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता 399 IPC अंतर्गत. त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी फरार होता तर त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो आम्हाला पाहिजे होता. आणि आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वी चोरी, गाड्या चोरी, त्याचबरोबर बॉडी ऑफरिंग असे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. रेकॉर्डवर आरोपी आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्या आणखी कोणी साथीदार आहेत काय आणि हा त्यांनी जो गावठी कट्टा बाळगला होता त्याचा उद्देश काय होता, त्यामध्ये कुठलं क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करण्याचा उद्देश होता याबद्दल आम्ही कसून तपास करत आहोत. आज रोजी आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर यामध्ये आणखी चोरीचा प्रकार आहेत किंवा काय किंवा याचा नेमका उद्देश काय होता गावठी कट्टा बाळगण्याचा याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत.